मणितत्व वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार अडकला वादाच्या भोवऱ्यात. ठाणे रेल्वे स्थानकात बॉम्बच्या अफवेने उडाली खळबळ. बनावट सह्या करून संस्थेचे 63 लाख रुपये हडप करणाऱ्या ठाण्यातील एका कुटुंबाविरुद्ध नवपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भरवण्यात ठाण्याची वाहतूक कोंडी सोडून दिल्या ट्रॅफिक पोलिसांना. युवा सेनेने केले समर किटचे वाटप. कारवाई टाळण्यासाठी डोके आपटणाऱ्या पिता पुत्रांविरोधात नवपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी झाली नियुक्ती. झोप मोड झाल्याच्या रागात फायबर रॉडने केलेल्या मारहाणीत 18 मुलांना झालेल्या जखमा, त्यातील 4 जणांना झालेले फ्रॅक्चर, रुग्णालयावर करण्यात आलेले उपचार, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत विश्वस्त शिल्पा गौतम यांना केलेली अटक, या साऱ्या घटनाक्रमानंतर आता गौतम शाळेतील मुलांना मारहाण झालीच नव्हती असा धक्कादायक अहवाल ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सादर केलाय. मुलांचा वैद्यकीय अहवाल, पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा, मुलांच्या शारीरिक जखमा या सर्व लेखी पुराव्यांना सपशेल खोटे ठरवणाऱ्या अहवालाने राज्य बाल हक्क आयोगालाही विचित्र पेचा टाकलाय. या अहवालामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा वादाच्या भवरात अडकलाय. ठाण्यातील गौतम इंग्लिश स्कूलमध्ये स्नेह संमेलनाची तालीम करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या इमारती पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या विश्वस्त शिल्पा गौतम यांनी झोपमोड झाली आणि रागाच्या भरात त्यांनी विद्यार्थ्यांना घरी बोलावून मारहाण केली. त्या जखमी झालेल्या 18 विद्यार्थ्यांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. ठाणे नगर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी गौतम यांना ताब्यात घेण्यात आले. शिल्पा यांना जामीन मिळाला तरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत बाल हक्क आयोगाने याची दखल घेत प्रकरण हाती घेतले. पहिल्या सुनावणीपासूनच शिक्षण विभागाचे होणारे दुर्लक्ष वारंवार अधोरेखित होत असतानाच प्रकरणाच्या चौथ्या सुनावणीत मात्र शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला. मुलांना झालेल्या मारहाणीमुळे फेब्रुवारी महिन्यापासून हे प्रकरण सुरू झाले असले तरी आता मारहाण झालीच नाही असा अजब अहवाल शिक्षण विभागाने सादर केलाय. आयोगाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली असून या समितीने दिलेले अहवाल सुनावणीत सादर करण्यात आला. मात्र सर्व बाजूंनी चौकशी करण्याची तसदी शिक्षण विभागाने घेतली नसल्याने त्यांना आयोगाच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले. 18 पैकी 8 विद्यार्थ्यांच्या जबाबावर हा अहवाल देण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे रेल्वे स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली होती. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एन गर्दीच्या ठिकाणी एक बेवरस बॅग सापडली, त्यात बॉम्ब असल्याच्या शक्यतेमुळे काल दुपारी खळबळ उडाली. बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान टायगरने या स्फोटके नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. नोपड्यातील दादा पाटीलवाडी परिसरातील कोटक महिंद्रा बँकेसमोर एक बेवरस बॅग असून त्यात बॉम्ब असल्याची माहिती दुपारी 1:15 सुमारास नोपाडा पोलिसांना मिळाली. ही माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडेही देण्यात आली. नोपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, स्थानिक नगरसेवक संजय वागुले यांनी त्या ठिकाणी भेट देऊन गर्दीवर नियंत्रण आणले. बॉम्ब शोधक नाशक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक AM खुल्लम, सहाय्यक पोलीस निरीक्षक VR तांबोळी, हवालदार सचिन पाटील यांनी श्वान टायगरच्या मदतीने या बॅगेची तपासणी केली. त्यानंतर BDDS पथकाने ही बॅग नोपाडा पोलिसांच्या हवाली केली. पोलिसांनी बॅगेचे मालक प्रसादराव यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी सांगितले की ते आंध्र प्रदेशातील आपल्या गावी गेले होते. बुधवारी सकाळी ठाण्यात परतले. त्यांच्याकडे 6 बॅगा होत्या. ठाण्याच्या साठीत पुलावरून उतरल्यानंतर धावपळीत त्यांची एक बॅग रिक्षा स्टँडजवळ विसरली. थेट घरी पोहोचल्यानंतर तिथे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत नौपाडा पोलिसांचाही त्यांना फोन आला. बॅग मिळाल्याने प्रसादराव यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र काही काळ शहरात भीतीचे वातावरण होते. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. बनावट सह्या करून संसदेचे 63 लाख रुपये हडप करणाऱ्या ठाण्यातील एका कुटुंबाविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट सहाय्य करून संस्थेची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या ठाण्यातील एका कुटुंबाविरुद्ध नौपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केलाय. बनावट ठरावाच्या आधारे सुमारे 63 लाख रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ठाण्यातील श्री साई शहर व ग्रामीण विकास सामाजिक सेवा संस्थेचा हा वाद आहे. पोखरण रोड क्रमांक 2 वरील गांधीनगरचे रहिवासी देव नारायण दसई यादव यांनी आपण या संस्थेचे सचिव आणि मुलगा निलेश यादव हा खजिनदार असल्याचा दावा नौपाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये केलाय. वसंत विहारचे रहिवासी राजदेव शुभकरण यादव, त्यांच्या पत्नी गिरीजा राजदेव यादव आणि मुलगी प्रतिमा यादव यांनी बनावट ठरावाच्या आधारे आपण संस्थेचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य असल्याचे भासवले. संस्थेचे नौपाडा येथील ठाणे मध्यवर्ती बँकेत खाते असून बनावट ठरावाची कागदपत्रे आरोपींनी बँकेत दिली. त्या आधारे संस्थेच्या खात्यातून 63,64,000 रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप देवनारायण दसई यादव यांनी केलाय. 2016 साली झालेल्या या घोळ्याची तक्रार यादव यांनी दिल्यानंतर नौपाडा पोलिसांनी राजदेव यादव आणि त्यांची पत्नी तसेच मुली विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक SG ओळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. भरून ठाण्याची वाहतूक कोंडी सोडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना युवा सेनेने समर किटचे वाटप केले आहे. भर उन्हात उभे राहून शहरातील वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या ठाणे शहर वाहतूक पोलिसांना युवा सेनेने काल समर किटचे वाटप केले. यामध्ये पाण्याची बाटली, एनर्जी पावडर, पोल्युशन प्रोटेक्टर मास्क, हँड सॅनिटायझर, रुमाल इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते सुमारे 50 कर्मचाऱ्यांना वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या कार्यालय आवारात हे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब गीते, डॉक्टर उमेश अलगावकर, युवा सेना विचारिक नितीन लांडगे, योगेश सावंत, अर्जुन दाभी, किरण जाधव, जितेश गुप्ता, सागर राजपूत यांच्यासह शिवसैनिक, युवा सेना, युती सेना कार्यकर्ते उपस्थित होते. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB Kanaya.
snap. Transapp app. Transapp app. कारवाई टाळण्यासाठी डोके आपटणाऱ्या पिता पुत्रांविरोधात नोपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. तुटलेल्या नंबर प्लेटच्या दुचाकीवरून जाणाऱ्या विना हेल्मेट दोघांना वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी 3 आत्मक्यावर अडवले. कारवाई टाळण्यासाठी ट्रॅफिक वार्डांना धक्काबुक्की करत पिता पुत्राने डोके आपटून घेतल्याची घटना काल घडली. या प्रकरणी पिता पुत्रासह तिघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 3 आत्मका येथे वाहतूक शाखेचे हवालदार कुंडलिक काकडे, आप्पासाहेब तमखाने पालांडे आणि वॉर्डन नितीन पारकर हे कार्यरत होते. त्याचवेळी नाझीर अहमद शेख आणि त्याचे वडील अहमद हे दोघे दुचाकीवरून मल्हार सिनेमा कडून 3 आत्मक्याकडे आले. नाझीर विना हेल्मेट होता, शिवाय दुचाकीची नंबर प्लेटही तुटलेली असल्याने तमखाने यांनी त्यांना कागदपत्रांची विचारणा केली. हेल्मेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली लावणे आणि कागदपत्रे नसणे या 3 कलमांची पावती त्याने दिली. तेव्हा नाझीरने त्यांच्याची हुजत घातली. नाझीरने मात्र गोळ्या घालून मारून टाकीन, एकेकाला उडवून देईन अशा धमक्या दिल्या. तिथे आलेले वाहतूक सेनेचे तथाकथित अध्यक्ष पीरजादे यांनी या दोघांना डोके आपटून घ्या, मग पोलिसांकडे बघतो असे सांगितले. त्यानंतर नाझीर आणि त्यांच्या वडिलांनी डोके आपटून घेत चौकीचा धुमाकळ घातला. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने 27 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्या ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सुनील चव्हाण यांची औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती, परंतु कर्नाटक निवडणुकीच्या कामकाजाचा हवाला देत या बदलीवर स्थगिती आणली होती. मात्र काल चव्हाण यांची पुन्हा एकदा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आले. त्याचप्रमाणे MMRDA आयुक्तपदावरून UPS मदान यांची बदली होऊन त्यांच्या जागी RA राजीव यांची नियुक्ती झाली. तर मीरा भाईंदर आयुक्तपदी BG पवार यांची बदली जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी झाले. ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या जागेवर संजय यादव यांची नियुक्ती झाली आहे. तर या होत्याच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.